फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आत्ताच माझ्या ननंदबाई आल्या होत्या, त्या गेल्या रात्री मुकामाला आल्या होत्या. त्या तर माझ्या सासऱ्यांची थोडीशी तब्येत खराब झाली होती म्हणून त्या भेटायला आल्या आहे. आणि माझ्या सासऱ्यांना मी 2-3 दिवस आमच्याकडे ठेवून घेतलं आहे. त्यांची डायबिटीजचा प्रॉब्लेम झाला आहे त्यांना, त्यामुळे मग रोज एक सलाईन लावायला लागतं. आणि त्यांना आम्ही आमच्याकडेच ठेवून घेतलं आहे. चला आता सकाळी सकाळी चहा करायची तयारी चालू आहे. सुरेखाने चहा केलाय ननंदबाईसाठी. ननंदबाईचं झालंय आता चहा, आपलं ब्रश वगैरे झालेलं आहे, बसल्यात. नाश्त्याला पोहे करते का? बंटू दीदी बिस्किट खा, चहा बिस्किट पोहे कर, पोहे कर बन भाऊ, पोहे खाते ना. हा भाजी करू भाऊ, काय वशट खाते नाही सोमवारचं. पनीर आहे, पनीरची भाजी कर. दुधाचं भाऊला आवडतं का नाही? दुधाचं खाते ना भाऊ, पनीरचंच करू थोडी. जेवण करून गेलं म्हणजे कसं टेन्शन नाही. सकाळी सकाळी नाश्ता घेऊ करू पटकन. नाही नाही काहीच नाही, त्यांना काहीच नाही. इकडे चहा घ्यायचं काम चालू आहे सुरेखा, इकडे पोहे बनवायचं, कांदा कापी ती सुरेखा. बंटू दीदी बिस्किट घ्या अजून. पोहे झालेले आटा केले आणि आता सरी कसं परचंद देते भाऊ लोक. दुसरं काय आता सफरचंद कापते. हा घेतो मी. बंटू दीदीला आणि चहा नाश्ता वगैरे झाला, जेवण पण झालं. ननंदबाई निघाले आहे त्यांच्या घरी जायला. त्यांचं घर इथून जवळचे समनापूर गाव आहे त्यांचं. तर घरी पण त्यांना खूप सारं काम असतं म्हणून माहेरी जा किंवा कुठेही जा, आपल्या घरच्या कामाची ओढ आपल्याला असतेच. तसं सगळ्यांचंच असतं, त्यामुळे त्या म्हटल्या आज जाते. पण तू थांबा ना, शाळा बुडाली. बंटी मगाशीच म्हणतो दिले मारी, त्या पण नाही गेले. आणि भाऊंना पण सलाईन लावायला न्यायचं होतं म्हणून मग ते दोघंही ननबाईला पण ते स्टँडवरती सोडतील आणि ते दवाखान्यात जातील. मग सगळे चालले आता एकत्र, पूर्ण घरी कामं झालं आता, कारण ननंदबाई पण चालल्या, मुलं पण अश्विन इकडे आहेत आणि मी एकटीच राहिले आता घरी. तर सासऱ्यांना सलाईन लावून दुपारपर्यंत वापस येतील. तर आता मी तुम्हाला दाखवते मी ॲमेझॉनवरून काय घेतलं आहे. आणि मी ॲमेझॉनवरून खूप महत्त्वाची गोष्ट घेतली आहे, तिची खास गरजच असते आपल्याला म्हणून मग मी घेतली आहे. आणि सगळ्यात पहिल्यांदा तिची गरज पडते, कारण केस धुतल्याच्या नंतर ते लवकर सुकतही नाही आणि कधी कधी आपले केस सहजा सेपच निघून जातो. सगळे वाकडे तिकडे केस होतात, स्ट्रेट राहते नाही. आणि जर आपल्याला स्ट्रेट केस पाहिजे असेल तर आपल्याला घरच्या घरी ते करता येत नाही, पार्लरमध्ये जायला लागतं. तर त्यासाठी मी घरच्या घरीच घेतलेलं आहे स्ट्रेटनर आणि हेअर ड्रायर. तर मी ते तुम्हाला दाखवते ते कसं आहे. तर हे हेअर ड्रायर मी घेतलं आहे आणि याची क्वालिटी खूप छान आहे, कॅपॅसिटी खूप आहे. तर 1000 वॅटचं हे हेअर ड्रायर आहे, याची कॅपॅसिटी चांगली आहे.
वायर आहे 1000 वॅटचं आहे आणि त्याला वायर पण खूप लांब दिलेली आहे. भरपूर लांब वायर आहे. आपण कोणत्याही बोर्डामध्ये लावू शकतो. 2 पिनच आहे, 3 पिनचं नाही आहे. याची गरज तर कुठेही आपण लावू शकतो आणि आपले केस सुकू शकतो कारण आपल्याला याची गरजच असते. आणि केसांना थोडंसं अजून मधून थोडंसं गरम वाफ वगैरे दिली तर केस पण छान राहतात आणि चमकतात. तर म्हणून मी हे घेतलं आहे अमेझॉनवरून आणि मला खूप स्वस्त भेटलं आहे. जर तुम्हाला घ्यायचं असेल तर याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. आणि हे कसं यूज होतं ते मी तुम्हाला दाखवते. झालं ना तर इथे बटन दिलेलं आहे, स्विच दिलेला आहे ऑन ऑफ करण्यासाठी. आणि मीडियम ठेवायचं असलं तर एकदाच दाबायचं आणि पूर्ण घ्यायचं. पूर्ण गरम ऑफ घ्यायचे असेल तर पूर्ण दाबायचं आणि खूप छान गार गरम पण वाफ येते आणि गरम पण वाफ येते. तर घरच्या घरी आपण पार्लरमध्ये न जाता हेअर ड्रायर घेऊ शकतो. तर हे मी अमेझॉनवरून घेतलं आहे आणि जर तुम्हाला पाहिजे असेल तर याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. स्ट्रेटनर पण मी घेतला आहे. याचा तर खूप छान उपयोग होतो आपले केस स्ट्रेट करण्यासाठी. तर अशा प्रकारचं घ्यायचं आणि अशा प्रकारचे स्ट्रेट करत राहायचं तर खूप छान केस स्ट्रेट होतात याने. तर इथे त्याला पॉवर दिलेला असतो. आपल्याला किती पॉवरचं पाहिजे आहे त्यावरती आपण बटन दाबून सिलेक्ट करू शकतो. तर इथे बटन पण दिलेलं आहे. याला खूप लांब वायर दिलेली आहे. वायर पण खूप लांब आहे. आपण बरंच दूरपर्यंत घेऊन जाऊ शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे केसांना तर हे कामाचे येतं स्ट्रेटनर. पण आपल्याला मिऱ्यांचा सेप जर बिघडला, साडीच्या मिऱ्यांचा सेप बिघडला तर हे साडीच्या मिऱ्या पण चेपू शकतो आपण. याने मी भरपूर वेळा याने साडीच्या मिऱ्यांना चेपून घेतलं आहे आणि खूप छान साडीच्या मिऱ्या प्रेस होतात याने आणि चेपतात आणि एकदम व्यवस्थित बसतात. सगळ्यात फायद्याचं हे ठरलेलं आहे मला कारण साडी नेसल्याच्या नंतर काही काही साड्या फुगावतात आणि त्या सेटच होत नाही. म्हणून मिरर सेट करण्यासाठी तर हे मला खूप फायद्याचं ठरलं. आणि हे पण मी अमेझॉनवरून घेतलं आहे. जर पाहिजे असेल तर याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. तर मी हे घेतलं आहे केएसचा स्प्रे. तर माझ्या मिस्टरांसाठी घेतला आहे मी आणि त्यांना याचा स्मेल खूप आवडतो म्हणून मी घेतला आहे. आणि जर तुम्हाला पाहिजे असेल तर याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. आणि हे कॉम्बो सेटमध्ये पण येतो आणि सिंगल पण येतो. जर पाहिजे असले तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. आणि आता माझी सगळी शॉपिंग मी तुम्हाला दाखवलेली आहे. जर आवडली तर नक्की सांगा. तर चला आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.